चांदेकसरा ग्राम पंचायतीच्या उपसरपंच पदी कोल्हे गटाचे विजय होन यांची बिनविरोध निवड झाली आहे। साई आधार प्रतिष्ठानचे स्थापना करून चांदेकसरे पंचकृषीत सामाजिक धार्मिक क्षेत्रामध्ये प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून विजय होन यांनी काम पाहिले आहे। चांदेकसरे ग्राम पंचायतीच्या उपसरपंच पदी त्यांची निवड सार्थ असून तरुणपणीच गावच्या विकासासाठी संधी मिळणे हे अभिमानाची बाब आहे। मिळालेल्या संधीचे सोने करा असे प्रतिपादन कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले आहे। चांदेकसारे ग्राम पंचायतीच्या सत्ता कोल्हे गटाच्या ताब्यात आहे। रोटेशनच्या पद्धतीने ठरलेल्या वेळी अशोक होन यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिला। रिक्त झालेल्या पदावर चांदेकसारे ग्राम पंचायतीच्या कार्यालयात सोशल डिस्टन्सिंग राखत उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली। उपसरपंच पदासाठी विजय केशवराव होन यांचा एकच अर्ज दाखल झाल्याने त्यांना विजयी घोषित केले। निवड प्रक्रियेच्या अध्यक्षस्थानी सरपंच पूनम खरात होत्या। निवड प्रक्रियेचे कामकाज ग्राम विकास अधिकारी प्रल्हाद सुकेकर यांनी पाहिले। ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी माझा मुलगा विजय केशवराव होन यांची सर्व गावांनी आणि मिळून आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी मिळून बिनविरोध निवड केली, त्याबद्दल मी सुरुवातीला सर्व सदस्यांचे व गावाचे आभार मानतो। त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन विजय होनची बिनविरोध निवड केली। तसेच आदरणीय शंकरोजी कोले साहेब, बिपिनदादा कोले साहेब, माजी आमदार स्नेहताई कोले, तसेच युवक नेते विवेक भैया कोले यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच आम्ही गावाचा सर्व मेंबर मिळून चांगला विकास करू आणि त्यांच्या मार्गदर्शनाने 100% चांगलं काम आम्ही करू। महर्षी शंकरावजी कोल्हे साहेब, माननीय बिपिन दादा कोल्हे साहेब, तसेच आमदार ताई आमच्या स्नेहलता कोल्हे ताई, तसेच विकी भैया यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ग्रामपंचायत 2018 निवडून आणली होती पूर्ण। तर आज माझी निवड उपसरपंचपदी झाली असून आमच्या गावाने मला जे प्रेम दिले त्याला 100% मी पूर्ण करेल। त्यांचा जो माझ्यावर विश्वास आहे तो पूर्ण करेल। आजपर्यंत जे कामं झाले ते पण पूर्ण व्यवस्थितच झाले, कुठलंही अडचण नाही। आणि यापुढे पण गावाच्या विकासासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत। यावेळी संचालक संजय होन, ऍडव्होकेट ज्ञानेश्वर होन, किरण होन, रावसाहेब होन, भाऊसाहेब होन, माजी सरपंच केशवराव होन, व्हीटी होन, कल्याणराव होन, प्रल्हाद होन, अमोल अवताडे, किशोर गुडगे, दत्तात्रय पवार, देवेंद्र शिंदे, अमोल आहिरे, प्रवीण अवताडे, प्रसाद अवताडे, संकेत होन आदींसह ग्रामपंचायतीचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते। डी न्यूज सोनेवाडी प्रतिनिधी लक्ष्मण जावळे। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी। डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।